बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। उत्तर सोलापूर तालुक्यातील वडजी येथे एका तरुणास बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे। मारहाण करून त्याच्यासोबत असलेल्या महिलेच्या गळ्यातील बोरमाळ व मंगळसूत्र देखील हिसकावले आहे। ही घटना 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली। राम नरसप्पा चौगुले वर्ष 30 वडजी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बालाजी गोविंद गाडेकर, बाळू बालाजी गाडेकर, नेताजी लक्ष्मण गाडेकर, अण्णा लक्ष्मण गाडेकर, किशोर गोविंद गाडेकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे शेतातून घराकडे जात असताना दोघांनी मिळून बांधावरील इलेक्ट्रिक वायर काढण्याबाबत पोलीस पाटलाला तू का सांगितले, मला का सांगितले नाही असे म्हणून काठीने डाव्या खांद्यावर मारहाण केली। यावेळी एकाने हाताने उजव्या गालावर चापट मारून शिवीगाळ दमदाटी केली। चौघांनी मिळून घराजवळ येऊन घराच्या पत्राशेडवर दगड मारून पत्राशेडचे देखील नुकसान केले। दरम्यान या घटनेची परस्पर विरोधी फिर्याद देखील दाखल झाली आहे। बालाजी गोविंद गाडेकर यांनी देखील फिर्याद दिली असून रामा नरसू चौगुले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेत बालाजी गाडेकर यास ऊस तोडण्याच्या कोयत्याने मारून जखमी केले आहे। या घटनेचा पुढील तपास सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल सोडे हे करत आहे। सोलापुरात वेज नॉन वेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहित चे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सल ची सोय। आमचा पता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।